कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांना जनतेचा पाठिंबा, इतर कोणी काय बोलतो याला महत्व नाही, भाजपा जिल्हाध्यक्षांचे श्रीकांत शिंदे यांना उत्तर। कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर टीका केली होती। या टीकेनंतर कल्याण भाजपा जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांना खडे बोल सुनावले आहेत। भाजपा आमदार गायकवाड हे 3 वेळा आमदारपदी निवडून आले आहेत, 2 वेळा अपक्ष आणि 1 वेळा भाजपच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत। त्यांच्या कामाला जनतेचा पाठिंबा आहे म्हणून ते निवडून आले, त्यामुळे इतर कोण काय बोलते याला महत्त्व राहत नाही असे कल्याण भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, कल्याण। आमदार गणपत गायकवाड यांच्याकडची विधान सुरू आहे, त्यानंतर काल खासदार श्रीकांत शिंदेनी काल काही विधानं केली आहे, कसा बघता तुम्ही? म्हणजे जिल्हाध्यक्ष आहेत, भाजप आमदारांना टार्गेट केलं जात आहे का? असं मी मागेसुद्धा सांगितलं होतं की कोणीतरी काही जरी बोललं की आमदार साहेबांना जर कोणी टार्गेट करत असेल किंवा एखादा शब्द पकडून जर कोणी काही बोलत असेल तर ते योग्य नाही। महायुती ही भक्कम आहे, आमदार साहेब जे परवा बोलले त्याचा कोणीतरी विपर्यास केला, त्यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला होता, माझ्यासमोर मी त्यावेळेला तिथेच उपस्थित होतो, की या ठिकाणी तीनही विधानसभांमध्ये तीनही राज्यांमध्ये जी आपल्याला विजय मिळालेला आहे त्याला तुम्ही या कल्याण आणि भिवंडी लोकसभेच्या दृष्टीने कसं बघता? तर ते एवढंच बोलले होते की भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार असेल त्याला आम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून देऊ। तर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्षाचा जो कार्यकर्ता असेल, आमदार असेल, पदाधिकारी असेल, तो पक्षाचे नेते जो उमेदवार सांगणार त्याचा प्रचार करणार। आता त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल की महायुतीच्या कुठल्या पक्षाचा उमेदवार असेल, आम्हाला पक्षाचे जे नेते जो सांगतील त्या उमेदवाराचा आम्ही प्रचार करू। आता या ठिकाणी कल्याण लोकसभा असेल, भिवंडी लोकसभा असेल किंवा महाराष्ट्राच्या 48 लोकसभा असतील, यामध्ये कोण कुठल्या ठिकाणी उमेदवार करणार किंवा कोण कुठून लढणार याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, माननीय एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, मग ते वरिष्ठ त्यामध्ये निर्णय घेतील आणि त्यानंतर जो उमेदवार येईल त्या उमेदवाराला निवडून आणून शब्दाचा विपर्यास करून त्याच्यावरून खरं तर कुणी चर्चा करणं किंवा कुणी त्याच्यावरती टिप्पणी करणं किंवा योग्य होणार नाही। या जिल्ह्यामधला भारतीय जनता पक्ष हा एक संघ आहे आणि राहता राहिला प्रश्न माननीय आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्याबद्दल जर कुणी जर काही टिप्पणी करत असेल तर त्यामध्ये काही अर्थ नाही। गणपत शेठ गायकवाड हे त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतायत आणि म्हणूनच त्यांना 3-3 वेळा जनतेने, 2 वेळा अपक्ष आणि 1 वेळा भारतीय जनता पक्षाबरोबर निवडून दिलेलं आहे। त्यांची जी काही ताकद किंवा त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे त्याला जनतेचा पाठिंबा आहे, त्याच्यामुळे इतर कुणी काय बोलतो याला काही फार महत्त्व राहत नाही। आज एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्या सर्वांचं लक्ष वेधण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवलेलं होतं। आपण सर्वजण जाणता की या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि आपल्या कल्याणमध्ये ज्या आरमाराची स्थापना केली, ज्या आरमाराचं महत्त्व हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये सर्वात जास्त ओळखलं होतं की समुद्रमार्गे होणारा आपल्यावरती कुठलाही हल्ला असेल किंवा समुद्रमार्गे चालणारा व्यापार असेल यासाठी ज्याचा आरमार त्याचा समुद्रावरती वर्चस्व, अशा पद्धतीचा विचार ओळखून त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी याच कल्याणमध्ये आरमाराची स्थापना केली होती आणि गेल्या 70 वर्षामध्ये ही गोष्ट कुठल्याही राज्यकर्त्यांच्या लक्षात आली नव्हती, परंतु मागच्या वर्षी नरेंद्रजी मोदी यांनी नौसेनेच्या निमित्ताने नौसेनेच्या झेंड्यावरती आपलं गुलामगिरीचं जे प्रतीक होतं ते काढून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा त्या ठिकाणी प्रकाशित केली होती आणि कालच्या नौसेना दिवसाला मोदीजी यांनी आपले जे सर्व नौसैनिक आहेत त्यांच्या ड्रेसवरती ही मुद्रा त्या ठिकाणी असेल अशा पद्धतीचा निर्णय केलेला आहे। कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोदीजींचा दौरा होता आणि त्या दौऱ्याच्या निमित्ताने, नौसेना दिनाच्या निमित्ताने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील केलं। असं छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व जे आहे की ज्यांनी या भारताचं पहिलं आरमार उभं केलं आणि आपल्या दृष्टीने ही गोष्ट कल्याणकरांच्या दृष्टीने महत्त्वाची एवढ्यासाठी आहे की ते आरमार आपण कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं, म्हणून या विषयाची बातमीला आपल्या
दैनिकातून किंवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण चांगली प्रसिद्धी द्यावी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे योगदान या देशासाठी केलेलं आहे त्याबद्दलची जी प्रसिद्धी ती आपल्या माध्यमातून आपण करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. सर, 2 वर्षापासून आपल्या कल्याणमध्ये वॉरशिप आलेली आहे पण अजून तिथं काय झालेलं नाही.